आज डेक्सनच्या प्रोडक्ट बद्दल बोलणार आहे. डेक्सन म्हटल्यानंतर प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट पण्यापेक्षा ते बुस्टर आहे. ऍक्च्युली आपण ते खातो आणि त्यामुळे जी आपल्या शरीरामध्ये एनर्जी येते, त्यामुळे आपण जे आपल्यामधलं जे आहे ते आपण विसरून आपण दुसरीच व्यक्ती बनतो. त्यामुळे डेक्सन प्रोडक्ट जे आहे ते सगळ्यांनी एस्पेशली लेडीजनी घ्यायचं. कारण लेडीज कशी असते, सकाळी उठून जे रुटीन करत असते त्याच्यामध्ये ती स्वतःकडे काही बघत नसते. त्यावेळेला तिने विचार केला पाहिजे, जर मी व्यवस्थित उभी राहिली तर मी संसाराचा गाडा व्यवस्थित करू शकते. त्यामुळे एस्पेशली लेडीजनी स्पिरुलिना, आरजीजीएल तसंच कोकोजी ह्याचं सेवन जरी त्यांनी जरी असं घेतलं की म्हणजे औषध म्हणून घेऊ नका. फक्त एक म्हणजे बुस्टर म्हणजे शरीराला ताकद हवी किंवा आपण असं जातोय येतोय आपल्याला चक्कर येते ह्यासाठी घेऊ नका. तर आपल्याला असं वाटलं पाहिजे की बाबा त्यांनी आपल्याला घेतल्यानंतर आपल्याला एनर्जेटिक वाटतं, आपण कुठेही जाऊ शकतो, काही करू शकतो. त्यामुळे आपल्याला डिरेक्शन हे प्रोडक्ट घ्यायलाच पाहिजे आणि ती शेवटपर्यंत घ्यायचं. का घ्यायचं? कारण कसं, आज आपण जर खाल्लं तर आपल्याला शरीरामध्ये जे बदल असतात किंवा शरीरामध्ये जी ताकद जी आपल्याला मिळते ती त्या प्रोडक्टमुळे मिळते. आणि ते प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला खरंच वरदान आहे. खरं म्हणजे आपण असं म्हणतो की मला ह्याचं म्हणजे ती गोष्ट घेतली पाहिजे, मला हा त्रास होतो म्हणून ती गोष्ट घेतली पाहिजे, अशा गोष्टी घेऊन फायदा नाही. ऍक्च्युली काय असतं की आपल्याला असं वाटतं की आपण औषधामुळे आपल्या हा पाय दुखतो म्हणून आपण मलम लावावा हे लावावं. ऍक्च्युली तसं नसतं. शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात आणि त्या बदलाच्या इफेक्ट आपल्याला नंतर जाणवतो. पण त्यामुळे पहिल्यापासूनच जर आपण सुदृढ व्हायचं असेल किंवा आपल्या पायावरती उभं राहायचं असेल तर आपल्याला पहिला स्वतः आपल्याला ते प्रोडक्ट खायला पाहिजे आणि त्या प्रोडक्टची माहिती पण घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपण दुसऱ्यांना सांगू शकतो की बाबा हे प्रोडक्ट काय आहे. जेव्हा आपण एखाद्या वेळेला जातो तेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे बघते तेव्हा आपल्याला विचारते बाबा ही वस्तू कुठून आली, तेव्हा आपण तिला सांगतो. तसंच आपण प्रोडक्ट बद्दल पण त्यांना माहिती द्यायची की जे बदल आपल्यामध्ये झाले त्या बदलामुळे आपल्याला कसं म्हणजे आपण कसं सफर केलं, काय केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला काही चांगले व आपल्यामध्ये परिवर्तन झालं, काय झालं ते आपण दुसऱ्यांना सांगायला पाहिजे. आणि ती गोष्ट जर सांगते तर आपल्याला असं वाटेल की आपण खरंच दुसऱ्यांना मदत करतो. त्यामुळे डिरेक्सनचे प्रोडक्ट घेणं हे महत्वाचं आहे आणि ते महत्वाचं घेऊन सुद्धा दुसऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती सांगणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे मंथलिस्टर सीबीआयमध्ये आहेत आम्हाला बीपीएससी ऑफिसमध्ये, म्हणजे त्यांनी कोविड सेंटरमध्ये सुद्धा काम केले. लोकांना घरी होमवर्क होता म्हणजे काम करायचं, पण माझे मिस्टर त्या काळात सुद्धा कामाला जात होते. आम्हाला अक्षरशः म्हणजे रोज भीती असायची की काय होत आहे काय होत आहे, म्हणजे हप्पाय पण असं म्हणजे मला थरथरही करते ऍक्च्युली. कारण अक्षरशः त्यांना म्हणजे सीबीआय म्हटलं की त्यांना पोलीस म्हटलं की त्यांना असा रजा नसायचा, त्यामुळे ते रोज जायचे. आणि म्हणजे आम्ही एवढा त्यांनी त्या पिरियडमध्ये अभ्यास सुद्धा केला जो फायदा मिळाला त्याने आम्हाला. डिएक्सएन तर आपल्याला वरदानच होतं, म्हणजे जीवनदानच आहे ते बघायला गेलं तर सगळे प्रोडक्ट्स अगदी वरदान आहे. ते घेऊन सुद्धा ते कामाला जायचे, त्याच्यावर त्यांनी डाएट फॉलो केला, सगळा बराचसा अभ्यास केला. लोकांनी अक्षरशः म्हणजे ज्यांचे नातेवाईक असायचे ते जायचे हेल्प करायला, पण हे हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये पण काम करायला दिले. ऑफिसमध्ये त्यांनी ती टीम केलेली 10 जणांची, त्याच्यामध्ये माझे सिस्टर सुद्धा होते काम. अक्षरशः म्हणजे ज्यांना कोविड झाले मला घरी येऊन सांगायचे नाही, कारण मला टेन्शन यायचं, घाबरायची मी त्यावेळेला की काय होतं काय होतं. त्यांना सुद्धा थोडाफार त्रास झाला होता, पण डिएक्सएल प्रोडक्टमुळे त्यांनी सुनीला आणि आरजीजीएलवर जो मारा केला त्यामुळे आम्हाला म्हणजे देवाचे आभार पण मानले की डिएक्सएल एकदमच वरदान होतं. म्हणजे मला शब्द सांगायला नाही सुचत आहे, पण समजून जा की खरंच एवढ्या याच्यामध्ये लोक आपलीच माणसं आपल्याला बुलावत होती त्यावेळेला, पण खूप मदत केली. आणि डिएक्सएलचं तर प्रोडक्ट आम्हाला घरपोच पण येत होते. पवारसाहेब जेव्हा कधी मागितलं की लगेच हवे तेव्हा येऊन देत होते, सांगत होते कोणालाही प्रोडक्ट आम्हाला यायला येत होतं ऑफिस सेंटरला, पण ते पाठवत होते. काच मला जास्त बोलता येत नाही. त्यांनी डॉक्टरांचा अभ्यास आहे खरं, ते आले असते तर तुम्हाला त्यांनी चांगल्या भाषेत सांगितलं, कारण ते स्वतःवर खूप अनुभवत आहेत. आज सीबीआयचे 22 22 माळे ते ट्राय करतात चढायचे, ट्राय करतात सुटायचे, आणि वय आले 55 वय. Thank you.
पडतोय का, नाही तर मी दुसऱ्याला सांगणार आणि मला फरकच नाही तर त्याचा काही इलाज नाही. पण ते खरंच सकाळी उठले की म्हणजे आम्ही ऍक्च्युली ज्यूस म्हणजे आफ्टर एक दिवसा आठ दोन नारळ पाणी आणली होती. त्या नारळ पाण्यामध्ये तुमचं जे काय असेल ते म्हणजे आता जो सीझन आहे खरबूज आहे कुठलंही एखादं फळ घेऊन त्याच्यामध्ये ते बाहेर म्हणजे आम्ही दूध बंद केलं दोन अडीच वर्ष झालं. मग त्याच्यात आम्ही मिल्कशेक बनवतो ड्रायफ्रूट भिजत घालून रात्री त्याचं हे करून सगळं म्हणजे सवय आम्ही म्हणजे माझ्या दोन मुली आणि आम्ही सवय ते हे करतो. पण लोकांना असं वाटतं की काय एवढं खाल्ल्याने काय होतं चपाती भाजी मध्येच विटामिन्स आहे आपण त्यांना आहे पण ते आपण त्यांना मारून जाळून त्याचं बनवून सगळं त्याचं सत्व घालवून टाकतोय. पण लाईव्ह फ्रूट पहिले खा तुम्ही आणि नंतर जे काय खायचं असेल ते तुम्ही खाऊ शकता. नंतर जेवणाचा आधी फर्स्ट प्लेट सॅलड खा काकडी टोमॅटो गाजर जे काही सॅलड पत्ता असेल तो. मी माझ्या मिस्टरांना खरं सांगून चार चार डबे लहान मुलांसाठी दिले त्यामुळे ते खरंच म्हणजे स्वतःला अजगवतात आणि खरंच 22 माळे चढतात दिवसभर ड्रायव्हिंग पण एवढं करतात 100-200 किलोमीटर म्हणजे आपल्या मुंबई सारख्या इथे ड्रायव्हिंग करणं सोपी गोष्ट नाही पण ते तेवढे दिवसभर करून सुद्धा फ्रेश असतात म्हणजे ते पण गरजेचं आहे. आपल्याला डीएक्सएल तर वरदानच आहे पण त्याच्यामुळे तुम्ही हा पण हे आजमावून बघितलं डाएटचं तर 100% फरक आहे. पहिले सकाळी उठला फ्रूट्स खा त्याच्यानंतर तुम्हाला नाश्ता जो आवडतो त्यांचा जो काय घरी करता तो करा. पण मला गरज वाटत नाही कारण फ्रूट्स खाल्ल्यानंतर नाश्त्याची गरज लागत नाही. ते खाल्ल्यानंतर तुम्ही जेवण जेवा तुमचं जे काय आहे जेवणाच्या आधी फर्स्ट प्लेट सॅलड घ्या. ते पण आता 60 किलो वगैरे सकाळी 600 ग्रॅम फळं खाल्ली दुपारी जेवणाचे अर्धे करायचे डिवाइड करायचे 60 ग्रॅम अर्धे 300 ग्रॅम म्हणजे आपल्या वजनाप्रमाणे 300 ग्रॅम सॅलड खायचे म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्ही काही खा पचसल लाईव्ह फ्रूट लाईव्ह म्हणजे जिवंत जिवंत फळं खाणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खूप विटामिन्स आहेत. त्याच्यानंतर आपल्या सुनीला आहे आजी जी आहे ते त्याच्याबरोबर घ्या आणि नंतर तुमची सेकंड प्लेट तुम्ही जेवण तुमचं घेऊ शकता. संध्याकाळी पण सेम फक्त सॅलड खायचं त्याच्यानंतर जे तुमचं जेवण आहे ते फ्रूट्स तुम्ही खाऊ शकता. जेवढं तुम्ही लाईव्ह फ्रूट्स खाणार तेवढं तुम्हाला एनर्जी खूप जास्त वाटतं आणि हा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे मी सांगून घेण्यापेक्षा तुम्ही घेणं फार गरजेचं. थँक्यू. नॅचरोपॅथ आहे आणि मी या सगळ्या सपोर्टिव्ह थेरपी करते आणि नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्यांना मी सपोर्ट जास्त करते म्हणून हे प्रोडक्ट्स मी खूप खाते आणि दुसऱ्यांना सर्वांना खाण्यासाठी सजेस्ट पण करते आणि जबरदस्ती पण करते. कोविडच्या काळाची खूप गरज होती. बरेचसे असे क्लायंट आले की ज्यांना आयसोलेशनवर आहे पण त्यांची रिकव्हरी देत नाही आहे मग मी त्यांना फक्त एवढं सांगायची देत नाही ना एकदा खाऊन बघायचं मग पाहिजे तर खायचं असेल तर खायचं नका पण पण एकदा दिल्यानंतर ती व्यक्ती पूर्ण कोविड संपेपर्यंत ते भीतीने खात होते पण त्याचे रिझल्ट एवढे चांगले आले की त्यांना पहिल्यापेक्षा अधिक एनर्जेटिक फील व्हायला लागलं अधिक एनर्जी यायला लागली म्हणजे ना माइंड रिफ्रेश झालं म्हणजे जे चेंजेस त्यांच्या बॉडीमध्ये कधीच आयुष्यात झाले नव्हते ह्या कोविडमुळे भीतीने कळलं पण त्यांनी आपलं जनरेशन खायचं. त्यासाठी मला खूप आनंद वाटतो कारण आपण कोणाकडे चांगलं देऊ शकलो भले का ते पैसे कमवले किंवा नाही कमवले पण त्यांना जो आनंद मिळाला त्याच्यातून ते बाहेर आले त्याचा आनंद मला जास्त. टाळ्या व्हायला पाहिजे आणि मॅडमला मी विनंती करीन 2 मिनिटं तिथेच थांबावं. आपल्याकडे अर्ली बर्ड अरायव्हल्स आहेत आणि त्यांच्यासाठी आपण 3 प्राइजेस काढणार आहोत तर मी मॅडमला विनंती करीन. टाळ्या व्हायला हव्या कोणाला गेले प्राइज दीपाली पाटील होळकर किंवा ते सर्व म्हणजे आता अर्ली अरायव्हल आणि लांबच अरायव्हल पण त्याच्यामुळे सगळा स्वाद सुद्धा झाला आणि आवडती गोष्ट बघूनगी माझी पॅकेट होत असते का वा अजून कोविडमध्ये बाबा बाहेर जात होते घरी थांबलेले होते त्यावेळेला टेन्शन आई बाबा दोघेही बाहेर असायचे ते रोज घरी आल्यावर कॉफी कंपल्सरी घ्यायची आणि ऑब्विसली आम्ही आजी जी आहे सिरुना आणि कॉफीचे पण आम्ही 3 प्रकार वापरतो
कोविड पीरियड मध्ये सांगायचं झालं तर आमचे भाई म्हणजे माझे मोठे दीर आहेत ते आणि ते डीएक्सएन फॅमिलीमध्ये बऱ्याच वर्षांपासून आहेत. तर डीएक्सएनचे प्रॉडक्ट आम्ही सुरुवातीला आम्हाला वाटायचं खूप महाग आहे काय वापरायचं आणि त्याच्यापेक्षा स्वस्त तर आपण डेली जे वापरतो ते आपण कन्झ्युम करतोच आहोत. पण ऍक्च्युली माझी जी किडनी आहे ती हॉर्सशू शेप आहे पायपर्यंत. You can explain that horseshoes means. Horseshoe in the sense, आपले जे दोन किडनी असे सेपरेट असतात ना तर ते माझ्या पायवर तसे जॉईन आहे. घोड्याची नाळ जी असते ना लाईक दॅट शेप मध्ये पायवर आहेत माझ्या. तर त्याने काय व्हायचं की म्हणजे आपण कधी कधी आपल्याला युनिटला जायला मिळत नाही बाहेर गेल्यानंतर बऱ्याच आपल्याला प्रॉब्लेम्स होतात लेडीजला तर खूप होतात. तर त्याने किडनीचा प्रेशर घेऊन माझ्या पायांना सूज आहे म्हणजे लिटरली एलिफंट फूट होतो ना तेवढी स्मूल यायची पायाला. तर मी त्याच्यासाठी मेडिसिन्स वगैरे घ्यायची. पण जेव्हापासून आपली कॉफी सुरू केली तेव्हापासून ऍब्सोल्युटली कधीही पायांना सूज नाही आली कधीही नाही. आय एम थँकफुल टू डीएक्सएन फॉर दॅट. आणि बाकी कोरोना पिरियड मध्ये आमच्याकडे हे सगळेजण बाहेर जायचे आणि आम्ही मुलं घरात असायची प्रचंड भीतीचं वातावरण असायचं आजूबाजूला. पण कधी असं म्हणजे हे नाही वाटत हे कन्झ्युम करते ना आपण म्हणजे आपल्याला नक्की काही होणार नाही म्हणजे अशी एक खात्री असायची आणि त्यामुळे एक संचे खूप खूप आभार.